नमस्कार मुलांनो, DAV मोयल पब्लिक स्कूल ऑनलाइन क्लासेसमध्ये मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलोकर तुमचे मनपूर्वक स्वागत करते। मुलांनो, आज आपण एक नवीन घटक अभ्यासणार आहोत आणि या नवीन पाठाचे नाव आहे बोलावे कसे। म्हणजे आपण समाजात वावरताना कसे बोलले पाहिजे, कारण आपल्या बोलण्याचा दुसऱ्या व्यक्तीवर होकारार्थी किंवा नकारार्थी असा परिणाम होत असतो। त्यामुळे आपल्याला इतरांशी बोलताना विचारपूर्वक नम्रतेने आणि समजून बोलायला हवे। तर आज आपण पाहूया पाठ 12 बोलावे कसे। तुमच्या समोर असलेली चित्रे पहा मुलांनो, या चित्रांचे निरीक्षण करा। इथे आपल्याला 4 चित्रे दिसत आहेत आणि प्रत्येक चित्रामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे। तर करूया आपण या प्रत्येक चित्रांमध्ये काय सांगितले आहे ते। बोलावे कसे या पाठातून आपण टेलिफोनवर कसे नम्रपणे बोलावे आणि बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी वृद्ध नागरिकांशी कसे सौजन्याने प्रेमाने वागावे याचे मार्गदर्शन या चित्रांतून केलेले आहे। पहिले चित्र पहा मुलांनो, प्रसंग पहिला। एके दिवशी संजू फोन करतो। हॅलो काका, मी संजू बोलतोय। पहा, पहिला प्रसंग दिलेला आहे की संजू नावाचा मुलगा कोणातरी काकांना फोन करतो आणि म्हणतो की हॅलो काका, मी संजू बोलतोय। हे चित्र पहा, संजूने पहिल्या चित्रामध्ये काकांना फोन लावलेला आहे। आता दुसऱ्या चित्रामध्ये तो काय म्हणतो, अहो हा चुकीचा नंबर लागला आहे। आणि त्याने जो नंबर लावलेला असतो तो चुकीचा असतो, तर तो सांगतो की हा चुकीचा नंबर आहे। चुकीचा नंबर लागल्यावर अहो चुकीचा नंबर लागला आहे असं म्हणतो आणि संजू झटकन फोन ठेवतो। तेवढ्यात अंजू तेथे येते। मुलांनो, प्रसंग पहिला यामध्ये आपण पाहिले की एके दिवशी संजूला त्याच्या काकांना फोन करायचा असतो, पण तो दुसऱ्याच कुणा व्यक्तीला फोन लागतो आणि संजू जी समोरची व्यक्ती फोन उचलते त्या व्यक्तीला मला माफ करा असे न म्हणता झटकन फोन ठेवून देतो। तेवढ्यात अंजू तेथे येते आणि अंजू त्याला समजावून सांगते की तू ज्या व्यक्तीला चुकीचा नंबर लावला होतास त्या व्यक्तीला मला माफ करा, चुकून तुमचा नंबर लागला असं नम्रपणे म्हणायला हवं। आणि मुलांनो, आपणही याच पद्धतीने जर कधी चुकून आपल्या हातून अनोळखी व्यक्तीला नंबर लागला तर त्यांना मला माफ करा, चुकून नंबर लागला असे नम्रपणे म्हणावे। बोलण्यातील शिष्टाचार आणि बोलण्यातील नम्रता आवश्यक असते। नम्रतेने बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मत आपल्याबद्दल चांगले बनते। मुलांनो, नेहमी इतरांशी अनोळखी व्यक्तींशी बोलताना नम्रतेने आणि सहृदयतेने बोला। मग अंजू त्याला समजावून सांगते, संजू तू चुकीचा नंबर लावला होतास त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा, चुकून तुमचा नंबर लागला असं नम्रपणे म्हणायला हवं होतंस। तेवढ्यामध्ये अंजू येते आणि अंजू पाहते की संजूने फोन घेतला आणि चुकीचा नंबर लागला असं म्हटलं आणि पटकन ठेवलं।
अंजू संजूला समजवून सांगते की संजू असं चुकीचा नंबर जर लावला आपण तर आपण त्यांना नम्रपणे सांगायला हवं की मला माफ करा चुकून तुमचा नंबर लागला असं आपण म्हणायला हवं। तर मुलांनो तुम्हाला बोलावे कसे या पाठातील पहिला प्रसंग आपण फोनवर कसे बोलले पाहिजे हे तुम्ही शिकलेले आहात। आता एवढ्या पाठ्यभागावर आधारित आपण प्रश्न उत्तरे लिहून घेऊया। प्रश्न क्रमांक एक, संजूला कोणाला फोन करायचा असतो? तर संजूला काकांना फोन करायचा असतो। प्रश्न दुसरा, संजू फोन करत असताना तेवढ्यात तेथे कोण येते? उत्तर आहे, संजू फोन करत असताना तेवढ्यात तेथे अंजू येते। प्रश्न तिसरा, कोणाला चुकून फोन लागल्यास आपण काय म्हणावे? उत्तर, कोणाला चुकून फोन लागल्यास आपण त्यांना मला माफ करा चुकून तुमचा नंबर लागला असे म्हणावे। मुलांनो या पाठातील प्रसंग दुसरा आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये अभ्यासूया। धन्यवाद।